नमस्कार मित्रांनो, माझं नाव हेमंत परब, बाय प्रोफेशन सर्टिफाईड काउन्सिलर आणि बिहेवियर कोच. सर्वात प्रथम 15 ऑगस्टच्या दिवशी खरोखर खूप जबरदस्त दिवस होता, कारण त्या दिवशी आम्हाला वसईला शेषवंशी क्षत्रिय भंडारी समाज वसई यांच्या एका कार्यक्रमाला उपस्थिती लावता आली आणि त्या ठिकाणी कर्मधर्म संयोगाने बिहेवियर मॅनेजमेंट म्हणजे वर्तणूक व्यवस्थापन या विषयावर संवाद साधता आला. तिथे जवळजवळ 200 पेक्षाही जास्त पॅरेंट्स आणि स्टुडंट्स उपस्थित होते, इतरही कार्यक्रम होते, पण मला आनंद हा वाटतोय की एवढा छान फीडबॅक आम्हाला तिथून मिळालेला आहे. एवढं जबरदस्त जे उत्साहाचं वातावरण होतं आणि पालकांचा जो प्रतिसाद मिळालेला आहे तो जबरदस्त फॅन्टॅस्टिक आहे. पदाधिकाऱ्यांनी देखील त्यांचे व्ह्यूज रिव्ह्यूज आम्हाला शेअर केले आहेत. आणि थोडंसं बिहेवियर मॅनेजमेंटबद्दल मी बोलेन, कारण आज आता समाजामध्ये आजूबाजूला ज्या काही घटना घडत आहेत मित्रांनो, त्यांचा जर विचार केला तर ह्या सगळे जे काही समस्या आहेत, मग ते वैयक्तिक असतील, सामाजिक असतील, शैक्षणिक असतील किंवा आर्थिक असतील, एक्स वाय झेड किंवा फॅमिली रिलेशनशिप, या सगळ्यांच्या मुळाशी मित्रांनो जे आहे ते म्हणजे बिहेवियर, वर्तणूक किंवा वागणूक. आणि असं म्हणतात की कामाचे प्रॉब्लेम खूप कमी असतात, पण मेजर प्रॉब्लेम हे बिहेवियरचे असतात. मग हे बिहेवियरचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते काय आहेत नेमकं जर आपण विचार केला तर ते आपल्या विचारांशी, आपलं बोलणं आणि आपल्या ऍक्शन्स याच्याशी निगडीत असतं. म्हणून आम्ही बिहेवियर मॅनेजमेंट हा विषय घेऊन मित्रांनो वेगवेगळ्या हाऊसिंग सोसायट्या, कंपन्या, वेगवेगळ्या ऑफिसेस, वेगवेगळे सामाजिक उपक्रम या ठिकाणी हा विषय घेऊन येत आहोत आणि एक चळवळ आम्ही घेऊन निघालेलो आहोत. कारण आज जर तुम्ही रिलेशनशिपचा विचार केला तर पॅरेंट्स आणि चाइल्ड म्हणजे मुलं आणि पालक यांच्यामध्ये देखील प्रॉब्लेम्स आहेत. मुलांचं कॉन्सन्ट्रेशन आज बघा तुम्ही किंवा फोकस हललेला आहे, बरोबर आहे, अभ्यासामध्ये लक्ष कमी आहे, मोबाईलवर वेळ जास्त जातोय, त्यामुळे पॅरेंट्ससाठी तो एक चिंतेचा विषय झालेला आहे. त्याचबरोबर जर तुम्ही बघाल आज रिलेशनशिपमध्ये डिवोर्सचं प्रमाण वाढलं आहे आणि हा देखील कुठेतरी बिहेवियरल इश्यू आहे. त्यामुळे बिहेवियरवर काम होणं खूप अत्यंत गरजेचं आहे. आता स्क्रीन ॲडिक्शनचं म्हणाल तर मोबाईलवर एक ॲडल्ट म्हणजे एक प्रौढ व्यक्ती साधारण दिवसाचे 7 तास घालवतो, म्हणजे जर 25 दिवस पकडले तरी 175 तास, म्हणजे वर्षाचे जवळजवळ 84 दिवस जर पकडला तुम्ही मित्रांनो तर 3 महिने आपण स्क्रीनवर घालवतो, सोशल मीडियावर घालवतो, म्हणजे एवढं आपण मोबाईलच्या एक मोबाईलचं व्यसन आपल्याला लागलेलं आहे. मग व्यसन कुठचंही असू दे, म्हणजे मोबाईलचं असू दे, स्मोकिंगचं असू दे किंवा दारूचं असू नये किंवा कुठचंही गुटखा किंवा अंमली पदार्थ, मित्रांनो हे का होत आहे, कारण कुठेतरी रॉंग बिहेवियर, बॅड बिहेवियर, चुकीचा बिहेवियर, चुकीची वर्तणूक, बरोबर, जे आपल्याकडून होते त्याच्यामुळे आपण याच्या कचाट्यात आपण सापडतो. आज तुम्हाला ते विशेष मला सांगायला आवडेल की मुंबई पोलिसांबरोबर म्हणून आज आम्ही एक जे अँटी ॲडिक्शन मुव्हमेंट आहे तिथे देखील मला काम करायची संधी मिळते. ते खूप मोठमोठे कार्यक्रम आपण मुंबईच्या वेगवेगळ्या ठिकाणी आपण करायला सुरुवात केलेली आहे. तर हा एक विषय आपण बिहेवियर विषय घेऊन चाललेलो आहोत. दुसरा गोष्ट जर आपण विचार केला तर हेल्थमध्ये देखील काय, आज आपल्या ज्या सवयी आहेत तुम्ही बघाल, चुकीचं खाणं, चुकीच्या वेळी खाणं, बरोबर आहे, किंवा आपल्या जे काही रात्रीची झोप म्हणा किंवा इतर सगळ्या गोष्टी, ह्या देखील हा एक प्रकारचा मिसबिहेवियरच आहे मित्रांनो. आणि हा जो मिसबिहेवियर आहे त्याच्यामुळे आपले हेल्थचे प्रॉब्लेम्स वाढायला लागले, मग ते फिजिकल हेल्थ असू दे किंवा मेंटल हेल्थ असू दे. आता पैशाच्या बाबतीत म्हणाल तर पैसा कमवणं, पैसा सांभाळणं, पैसा व्यवस्थित इन्व्हेस्ट करणं हा देखील बिहेवियरचाच इश्यू आहे. तर थोडक्यात सांगायचा उद्देश हा आहे की आपलं मानसिक, भावनिक, शारीरिक सर्व प्रकारचं जे व्यक्तिमत्व आहे त्याला जर बॅलन्स ठेवायचं असेल तर बिहेवियर मॅनेजमेंट या विषयावर आपल्याला काम करावं लागेल. आणि मी आज विशेष करून गणेशोत्सव येतोय, गणपती बाप्पा येत आहेत, तर मला वाटतं बरीचशी गणेशोत्सव मंडळं आहेत किंवा सामाजिक उपक्रम चालवणाऱ्या संस्था आहेत यांना मी आवाहन करतोय की त्यांनी छोटे छोटे सेशन्स तरी याचे ठेवावेत, म्हणजे लोकांपर्यंत त्यांची रिलेशनशिप, त्यांचा हेल्थ किंवा त्यांचा इतर जी काही स्थिती आहे ज्याला आपण सांपेतिक स्थिती म्हणू किंवा मानसिक स्थिती म्हणू, व्यवस्थित ठेवण्यासाठी मित्रांनो हा विषय लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. कारण आतापर्यंत जर तुम्ही बघाल तर मी वेगवेगळ्या कॉलेजेस, वेगवेगळ्या सार्वजनिक उपक्रम, त्याचबरोबर प्रायव्हेट संस्थांमध्ये कार्यक्रम केलेले आहेत. आज तुम्ही जर आमच्या वेबसाईटवर गेला www.excellencecntacademy.com वर जर तुम्ही गेलात मित्रांनो तर तिथे तुम्हाला सगळी माहिती मिळेल की कशा पद्धतीचे आपल्याला फीडबॅक मिळालेले आहेत, कशा पद्धतीचे रिव्ह्यूज आहेत,
तर मी तर असं म्हणेन की हे कार्यक्रम आपण नेऊया आणि हे कार्यक्रम आपण जसं आता बसायला किंवा विविध ठिकाणी आम्ही अवेअरनेस प्रोग्राम करतो एका तासाचे, तर हे नंतर वाटले तर आपण 3 तासाचे डीपमध्ये देखील सेमिनार घेऊ शकतो जिथे तुम्हाला प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात, एक्सरसाइजेस दिले जातात, तुम्हाला होम असाइनमेंट दिल्या जातात आणि प्रत्यक्षात आपले जे काही समस्या आहे ते समस्यांवर आपण कसं काम करू, त्या सगळ्या मानसिक द्वंद्वामधून किंवा त्या समस्येवर मात करून आपण कसे बाहेर पडू शकतो याच्यासाठी तुम्हाला पूर्णपणे मदत केली जाते. तर तुम्हाला मी खूप खूप शुभेच्छा देत आहे आणि तुम्हाला काही जर या बाबतीत अधिक जाणून घ्यायचं असेल तर मी मगाशी जी वेबसाईट तुम्हाला सांगितली त्या वेबसाईटवर नक्की जा आणि जो काही स्क्रीनच्या खाली तुम्हाला नंबर येईल त्या नंबरला कॉल करून किंवा तुम्ही व्हॉट्सअप करून तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. तर मला वाटतं लवकरच आपण भेटूया. थँक्यू व्हेरी मच.